नमस्कार, मी यामिनी दळवी। साम टीव्हीच्या उदे गा आई उदे या नवरात्री विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। देवी, आदिशक्ती, पार्वती, शाकंभरी, जगदंबा अशा नऊ विविध नावांनी आपण जिची पूजा करतो, मनोभावे जिचं आवाहन करतो, ती आपल्या सगळ्यांची रक्षण करती आहे। दुर्गेचं वर्णन मूळ शक्ती, प्रबळ स्वभाव, सद्गुण योगमय, बुद्धीची आई आणि विकारांपासून मुक्त अशा पद्धतीने केलेलं आहे। ती अंधकार आणि अज्ञानाच्या राक्षसांपासून संरक्षण आणि उपकार करताय असं सुद्धा मानलं जातं की शांती आणि समृद्धी आणेल आणि आसुरी शक्तींचा ती नाश करेल। अशा या देवीचा सध्या जगभरात उत्सव सुरू आहे। उदे ग आई उदे या कार्यक्रमाच्या आजच्या भागाची सुरुवात खूप धमाल आणणारी आहे। आज आपण जाणार आहोत मंगळागौर बघायला। देवीचा जागर म्हटलं की भोंडला, मंगळागौर ही तर आलीच। खरं तर मंगळागौर हे हिंदू धर्मातलं एक व्रत मानलं जातं। ते श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेनं लग्नानंतर पहिली 5 वर्ष करायचं असतं। नवरात्रही अनेक ठिकाणी देवीचा जागर करताना मंगळागौर खेळली जाते। तर महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये देवीचा जागर करण्यासाठी भोंडला सुद्धा खेळला जातो। हा खेळ अगदीच मंगळागौर सारखा आहे। मुंबईतील आगरीपाडा परिसरातील महिलांनी देवीचा जागर करण्यासाठी मंगळागौर साजरी केली आहे। महिलांनी छान नटून थटून सूप आणि कळशी घेऊन देवीसमोर ही मंगळागौर सादर केली आहे। चला तर पाहूया। देवी आली आणि देवी म्हटलंच की देवीचा जागर आला आणि देवीचा जागर म्हटलाच की मंगळागौर आणि ढोंगला आलाच। त्यामुळे आज आपण आला आहोत अशाच काही महिलांसोबत ज्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, ज्या आज महिला ज्या काही महिला आहेत त्या मंगळागौर सादर करणार आहेत। या महिलांनी इतक्या सुंदररीत्या त्यांचा आपण म्हणतो की सुंदर नऊवारी नेसलेली आहे, त्यांच्याकडे सूप आहे, कळशी आहे, या सगळ्या गोष्टी घेऊन त्या आलेल्या आहेत। आपण त्यांच्याशीच त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याशी चर्चा करूयात। ताई काय सांगाल, तुमचं आणि मंगळागौरीचं नातं कसं आहे? मंगळागौरी ही आम्ही आनंदासाठी, स्वतःसाठी, मंगळागौरी ही सगळ्या भगिनींना एकत्र आणण्यासाठी सगळे आम्ही सेलिब्रेट करतो आणि त्यात प्रत्येकीला घरातून वेळा मिळत नाही, त्या ह्या मंगळागौरीच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र येतो, मज्जा मस्ती करतो आणि मंगळागौरीचे कार्यक्रम आम्ही सेलिब्रेट करतो। 2 वर्षानंतर आता कोविड गेला, सगळं गेलंय आणि आज तुम्ही सगळ्याजणी एकत्र आलाय, कसं वाटतं? खूप मजा वाटते आहे आणि मेन म्हणजे ऑफिसच्या नंतर आम्ही इथे येऊन प्रॅक्टिस करायची, रात्री 3-3 वाजेपर्यंत आम्ही सगळ्या बायका आणि इतकं धमाल आणि मस्तीनात की ते एक्झॉशन अजिबात आम्हाला कधी जाणलंच नाही आणि कधी आम्ही एकमेकांना बघून हाय हॅलो पण नाही करायचे, एक 1st फ्लोअरवर एक 17th फ्लोअरवर। पण आता अशी मैत्रिणी झाली आहे की जसे की आम्ही लहानपणापासून एकत्र सर्वांना ओळखतो आणि इट इज अ फन बिईंग टुगेदर विथ एव्हरी वन, यु नो इट्स अ व्हेरी गुड फन। मंगळागौर म्हटले की सूप आलंच किंवा वेगवेगळे सण आपण म्हणू शकतो की वेगवेगळे खेळ असतात, तर त्या खेळांबद्दल काय सांगाल? त्याच्यामध्ये फुगड्या, बस फुगडी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या घातल्या जातात। आता आपणच हे चालू ठेवलं तर हे आपलं आत्ताचं जनरेशन आहे, ह्यांना या सगळ्या गोष्टी कळणार, त्याच्यासाठी हे करायचं। फुगड्यांचा ॲक्च्युली असे 21 प्रकार आहेत आणि असं बघायला गेलं तर ह्याचे 115 प्रकार आहेत। त्याच्यामध्ये आगोट्या, पागोट्या, फुगडी, साळुंकी, राठोडे, परत पिंगा। पिंगा हा प्रकार तर मला वाटतं अगदी भांडायचा प्रकार असतो, त्याच्यामुळे त्यामुळे खूप मजा येते ॲक्च्युली हे सगळं करण्यामध्ये। तर मंगळागौर असं बघायला गेलं तर ही नवविवाहित त्या म्हणजे मुलीने करायची असते, तर ही 5 वर्ष करायची असते आणि 5 वर्ष लागोपाठ केल्यानंतर त्या नवविवाहित जी स्त्री असते तिला बोलतात ना नवीन घरामध्ये गेल्यावर काही वेगळं वाटू नये, त्यामुळे हा मंगळागौर मेन साजरा केला जातो। कारण की त्या नवविवाहित जी स्त्री असते तिला म्हणजे बाकीचे जे अनोळखी व्यक्ती असते त्यांची ओळख ही खरी मंगळागौरमध्ये पटली जाते, त्याच्यामुळे मंगळागौर करणे ही तेवढीच गरजेची आहे। आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये मंगळागौर काय हे ह्या मुलींना कळणं खूप गरजेचं आहे,
कारण की नॉर्मली आता असं बघायला गेलं कोणत्याही स्त्रीला आता टाईम नाही आहे हे सगळं करण्यामध्ये, पण ते आवर्जून करावं अशी माझी इच्छा आहे. कारण की त्यातूनच एकत्र, जसं सांगितलं यांनी की आम्ही एकत्र आलो, आज एकमेकांना ओळखतो आहे, ही ओळख वाढावी, तसेच आपली महाराष्ट्रीयन परंपरा वाढावी, ह्याच्यासाठी मंगळागौर करणं खूप गरजेचं आहे. खरं तर सण प्रत्येकाच्या घरीच असतो, पण आपलं घर सांभाळणं, आपला सण सांभाळून, आपला जॉब सांभाळून पुन्हाही मंगळागौराची प्रॅक्टिस करणं कसं काय जमवलं सगळं? इथे आम्ही आज आगरीपाड्याला आलो आहोत नवरात्री महोत्सव म्हणजे आमचे मंगळागौर सादर करायला. आम्ही राहतो जर्मन दर्शन, जर्मन दर्शन ताडदेव मधून आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही म्हणजे रोज 9 hours ऑफिस करायचं, घरचं सांभाळायचं, मुलांचं शिक्षण बघायचं, हे सगळं करून आम्ही रोज आम्ही ठरवतो आपण 10 भेटायचं, पण 10 काय आमची कामं आवरत नाही. आम्ही 8:30, 10:30, 11:30 रोज खाली येतो. 11 आम्ही आमच्या 14th floor रिफ्युजी एरिया आमचा, तिथे आम्ही सगळेजण मिळून प्रॅक्टिस करतो. सगळ्यांना फोन करतो, अगं ये खाली ये खाली ये, असं करून करून आम्ही एकत्र सगळे प्रॅक्टिस करतो. आणि रोज प्रॅक्टिस करता करता अक्षरशः आम्हाला 1.5 कधी 2 असे वाजतात. आणि मग तेवढंच सकाळी करून मुलांची शाळा असते 6:30 म्हणजे परत 5 उठायचं, म्हणजे आमचं डेली शेड्यूल आम्ही मॅनेज करून मंगळागौर पण अशी छान मॅनेज केली. आणि मंगळागौर करायला पाहिजे आणि मुली पण ह्या सगळ्या पण त्यांना सकाळी शाळा असून तरी पण हौशीने थांबतात आम जोपर्यंत आम्ही 2 त्या पण मुली 2 आणि आम्हाला वाटतं की त्यांनी पण शिकलं पाहिजे सगळं हे मंगळागौर, त्यांना कळली पाहिजे. आता त्यांना पहिला माहिती नव्हतं मंगळागौर म्हणजे काय आहे, पण आता त्यांना माहिती पडलं आहे. मी त्यांना सांगितलं श्रावणामध्ये प्रत्येक मंगळवारी, म्हणजे श्रावणात जेवढे मंगळवार असतात त्या मंगळवारी मंगळागौरी सादर केली जाते. आपण आगरीपाड्यामध्ये आहोत, आगरीपाड्यात सुद्धा मंगळागौर मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, त्यामुळे जिथे ही लुप्त होत चाललेली संस्कृती आहे ती अशीच टिकत राहावी यासाठी आपण देवीकडे प्रार्थना करूयात. रोहित सह, राजश्री वाघमारे, साम टीव्ही न्यूज. तर या मंगळागौरीसारखे पारंपरिक खेळ आजही त्याच उत्साहाने आणि श्रद्धेने खेळले जात आहेत आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी या सगळ्या भगिनींचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. आणि आता जाऊयात विरारमधल्या कालिका मातेच्या दर्शनाला. विरारच्या कारगिल नगर इथली कालिका माता ही नवसाला पावणारी देवी म्हणून या भागामध्ये प्रचलित आहे. या देवीची मूर्ती जवळपास 12 फुटांची आहे. भारतातील कालिका मातेची ही सर्वात उंच अशी मूर्ती समजली जाते. नवरात्री सुरू झाली की सगळ्यांना वेळ लागतं ते आपल्या देवीचं, आपल्या देवीला जाऊन कधी भेटतो असं प्रत्येक भक्ताच्या मनात येतं. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत विरारमधली ही कालिका माता. ही कालिका माता पहा, ही कालिका माता जवळपास 12.5 feet उंच आहे. ही माता विरार वसई असेल किंवा ठाणे जिल्हा या परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील सगळ्यात मोठी कालिका माता आहे, सगळ्यात मोठी मूर्ती आहे. त्यामुळं या मूर्तीला पाहण्यासाठी, या देवीला पाहण्यासाठी जवळपास भारतातून म्हणा किंवा मग संपूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे येतात आणि या देवीचं दर्शन घेतात. नवरात्री म्हटले की सगळ्यांना देवीची आठवण येते आणि देवीची आठवण आली की गोंधळ आणि जागरण हे आलंच. आपल्यासोबत असेच काही मंडळी आहेत ज्यांनी आज हा गोंधळ आणि जागरण केलं, पण ह्यात एक वेगळं पण आहे, ते म्हणजे हे सगळे तृतीयपंथी आहेत आणि त्यांनी हे गोंधळ आणि जागरण केलं, त्यामुळे आपण त्यांनाच विचारूया आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की हे सगळं कधीपासून आणि केव्हापासून सुरू झालं होतं, कसं झालं. नमस्कार, माझं नाव मीरा पुजारे आहे. मी इथेच विरारमध्ये राहणारे आहे. लहानपणापासून देवाची आवड होती, देवाच्या भक्तीची आवड होती, म्हणजे कधीच मी अशी नॉर्मल मुलांसारखी कधीच राहिली नाही. देवभक्तीतच देवपूजेतच लहानपणापासून ती झाली. त्याचप्रमाणे कालीची मला खूप पहिल्यापासून आवड होती, महाकालीची आदिशक्तीची सगळ्यात पास लहानपणापासून आवड होती. मग तो ओढ वाहत गेला भगवती स्वरूप भगवतीला मानत तिची पूजापाठ करण्यात मग स्वतःची ओळख झाली की माझ्यात पण ती आदिशक्ती कुठेतरी विराजमान आहे, मीही त्या शक्तीचा कुठेतरी अवतार आहे. किंवा आज जसं तृतीयपंथ्यांना आदिशक्तीचा अवतार म्हणलं तसं माझ्या ती कुठेतरी ती आहे, दडलेली आहे. म्हणून त्या शक्तीला बाहेर काढून शेवटी आज तिच्या शृंगारात हे नेसून, आज तिच्या शृंगारात नटून आज नवरात्रीचा उत्सव, आज हा जागर भगवतीसमोर आम्ही सादर करण्यासाठी आलो आहे. या जागरणात या आदिमाया शक्तीचा, या जगज्जननी महाकाली मातेचा आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत. कारण आमच्या सर्व इच्छा या मंदिरात पूर्ण होतात. या मंदिरात आम्हाला एक वेगळी इज्जत भेटली जाते. या महाकालीच्या मंदिरात आम्हाला एकदम आपलेपणा वाटतो. जे आम्ही दुःख जगासमोर मांडू शकत नाही, जे दुःख आम्ही आईवडिलांसमोर किंवा इतर समाजासमोर मांडू शकत नाही, ते आम्ही तिच्यासमोर मांडू शकतो, तिच्याशी भांडू शकतो. ही जगज्जननी महाकाली माता इथे साक्षात स्वरूप विराजमान बसलेली आहे.
भोळ्या भाविक भक्तांचं भक्त भगवती भरपूर मनापासून ऐकते। ह्याच आशेवर ह्याच अपेक्षेवर आम्ही या मंदिरात आज सेवा करतो, नऊ दिवस भगवती जागर करतो आणि याच जगदंबाचा इथे उत्सव करतोय नवरात्रीच्या दिवसात आम्ही। नमस्कार। गेले 2 वर्ष खरं तर कोरोना होता आणि त्यामुळे काही झालं नाही, मग यंदा कोविड नाही आहे, काहीच नाही आहे, सगळ्या सोयीसुविधा सगळ्या आपल्याला उपलब्ध आहेत, मग कसं वाटतं? ह्या वर्षीचा हा गोंधळ सादर करताना आम्हाला खूप आनंद होतो, कारण का तर 2 वर्ष कोविड-19 मुळे हा उत्सव सर्वच बंद होते, गणपती असो नवरात्री असो कोणताही जल्लोष करण्यास आम्हाला भेटत नव्हतं। परंतु यावर्षी हे संकट दूर झालं आहे, टळलं आहे, आपल्यापासून लांब गेले, ह्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे। आम्ही मनाभावापासून देवाची प्रत्येक देवाची पूजा अर्चना करू शकतो, प्रत्येक ठिकाणी फिरू शकतो कोणत्याही बंधनाशिवाय, त्यामुळे हा जल्लोष सादर करताना आम्हाला खूप 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 आनंद वाटतो आहे। देवीकडनं मागितला का जसं हा कोरोनाचा काळ निघून गेला तसं पुढे कधीही कोणती प्रकारची रोगराई येऊ नये या जगात, आदि माया आदिशक्तीने आम्हाला आम्हा सर्वांना वाचवलं। लॉकडाऊनमध्ये पण आम्हाला काय करता आला नाही, तरी आम्ही आपल्या घरातल्या घरात खूप आम्ही एन्जॉय केला, देवीची आरती वगैरे केली, पण जे बाहेर समाजामध्ये जे आमचं आणि कसं असतं माहिती, देवीच्या देवीमुळे किंवा या जागरण गोंधळामुळे लोकांची आमची ओळख असते, लोकांची आम्ही भेटतो, लोक आमच्याशी बोलतात, नाही तर आम्हाला कोण विचारत पण नाही। आज देवीचे कार्यक्रम असतात तर लोकं आम्हाला विचारतात, आम्हाला बोलतात, आम्हाला बोलवतात, आणि अशा टायमाला आम्हाला कोण बोलवत पण नाही। तर आदिमाया आदिशक्तीच्यामुळे आमची इज्जत आहे, आदिमायाची कृपा आहे आमच्यावरती, आणि तशीच आई जगदंबे भवानी सर्वांना सुखी ठेवो, खुश ठेवो, हीच आमची इच्छा आहे। जसं नवदेवींच्या 9 रूपाचा पूजा केली जाते, तशातल्या नवदेवीच्या 9 अवतारामध्ये एक आमचाही अवतार आहे, कारण ग्रंथापासून पुराणापासून त्याचा उल्लेख आहे, देव धनुष किंदर नरनारी नरश्रेणी, पुराणापासून किंवा ग्रंथापासून किंवा देवाधिकांपासून आमचं जे स्थान आहे या समाजात, तर आज आमची हेटाळणी आमची अवहेलना नाही झाली पाहिजे। फक्त नवरात्रीपुरती जनजोगताना आराधी लोकांना आम्हाला इज्जत देणं किंवा तृतीयपंथांना इज्जत देणं आणि वर्षभर इज्जत न देणं हा गुन्हा हा चुकीचा आहे, हा समज चुकीचा आहे, त्यामुळे वर्षभर आम्ही इज्जतीचे आम्हाला इज्जत भेटू देत आज इज्जत आम्हाला भेटलं पाहिजे। या भगवती स्वरूपा जसं आम्ही आज तिच्या समोर दारात गोंधळ केला, जसं जागरण केले, त्या इज्जतीसाठी जगदंबा आदि महाशक्ती महाकाली त्या आम्हाला आशीर्वाद ती नेहमी देईल, आमच्या पाठीत ती सदैव उभी राहील, ह्या आम्हाला अपेक्षा आहे। हे भारतामधील एकमेव दशभुजा समशाणी महाकालीचं मंदिर आहे, 12.5 फुटाची देवीची मूर्ती आहे रुद्र। पापाचा नाश आणि भक्तांचे रक्षण करणारी देवी म्हणजे महाकाली। तर बाहेरून बरेचशी लोक येतात, भक्त येतात, त्यांची मनकामना पूर्ण होतात। तुम्ही या देवळामध्ये बघाल का देवींनी दैत्यांचा केलेला नाश असे विविध तुम्हाला शिल्प बघायला मिळतील, 100 शिल्प आहेत। बाहेर महाराष्ट्रामधील सगळ्या शक्तीपीठां शिल्प कोरलेली आहेत, जे आपल्या देवीला कुळदेवतेला जाऊ शकत नाही असे भक्त इकडे येतात आणि त्यांचे नवस पूर्ण करतात। ज्या वेळेला महिषासुराने परस्त्री लालसा केली तर महिषासुराचा वध जगदजननी महाकाली जगदंबेने केला, तर आपल्या समाजामध्ये जे समाजकंटक आहेत, समाजाला त्रास देतात किंवा जे काही प्रकार होतात, तर अशा जे समाजामधील महिषासूर जे आहेत, तर आज आम्ही देवीला प्रार्थना करतो का जसा तू महिषासुराचा वध केला तसा समाजकंटक जे आहेत त्यांचासुद्धा वध झाला पाहिजे, आणि या समाजामध्ये भक्तांचे रक्षण आणि पापाचा नाश या महाकालीने केला पाहिजे असं या देवीच्या चरणामध्ये आमची प्रार्थना आहे। आता जाऊयात बीड जिल्ह्यात। बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईची देवी योगेश्वरी मातेचा शेकडो वर्षांचा इतिहास आणि परंपरा ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। अंबेजोगाईचं ग्रामदैवत योगेश्वरी देवी ही महाराष्ट्रातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे। जयंती नदीच्या तीरावरती देवीचं सुंदर असं हेमाडपंथी मंदिर आहे। कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका ही आदिशक्तीची पूर्णपीठ आहेत, तर वणीची सप्तशृंगी आणि अंबेजोगाईची योगेश्वरी हे अर्धपीठ आहे। मराठीचे आद्यकवी मुकुंदराज आणि दासोपंतांच्या साहित्याने आणि आदिशक्तीच्या वास्तव्याने हा बीड जिल्हा पावन झालाय। सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थी साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते असं म्हणत महाराष्ट्रभर या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातोय। आणि मी सध्याला अंबाजोगाईच्या योगेश्वरी मातेच्या मंदिरात आहे। मंदिरातल्या गाभाऱ्यात आपण पाहू शकता की या ठिकाणी जी मूर्ती आहे ती योगेश्वरी मातेची आहे। या ठिकाणी या गाभाऱ्याला
फुलांचा आरास जो आहे तो करण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर या अशी मूर्ती या ठिकाणी आहे आणि कोकणवासियांची कुलस्वामिनी त्याचबरोबर ग्रामदैवत म्हणून या योगेश्वरी मातेकडे पाहिलं जातं. 11व्या शतकातील या ठिकाणी हे मंदिर असून या ठिकाणी महाराष्ट्रभरातून लाखो भाविक जे आहेत ते दरवर्षी या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आणि हा नवरात्री उत्सव जो आहे तो नवरात्री उत्सव या ठिकाणी साजरा करतात. या ठिकाणी अनेक जे भाविक आहेत ते परजिल्हा असतील परराज्यातून या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. कारण की नवरात्री उत्सवामध्ये देवीचं दर्शन होणं हे अतिशय महत्त्वाचं समजलं जातं आणि या देवीचं दर्शन झाल्यानंतर या ठिकाणच्या जे भाविक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी योगेश्वरी देवीची मोठी आख्यायिका आहे, कुमारिका देवी म्हणून योगेश्वरी देवीकडे पाहिलं जातं. या ठिकाणी वैद्यनाथासोबत त्यांचं लग्न होणार होतं, मात्र या ठिकाणी जे लग्न आहे ते थांबलं आणि त्याच्यानंतर कुमारिका देवी म्हणून या देवीची ओळख झालेली आहे. योगेश्वरी देवी ही कोकणातून इथं स्थायिक झाली अंबेजोगाई ह्या शहरामध्ये. हिची आख्यायिका म्हणजे ह्या देवीचं रूप हे पार्वतीचा अवतार आहे आणि तिचा हा जन्म कुमारिका म्हणून आहे. म्हणून तिची ह्या संबंध महाराष्ट्रामध्ये तिचं कुमारिका देवी म्हणून तिला संबोधलं जातं अशी ही आई योगेश्वरी देवी. योगेश्वरी देवीचं पहिल्या जन्मांमध्ये ज्यावेळेस भगवान शंकराशी त्यांचा वाद झाला आणि त्यावेळेसचा जो त्यांचा अहंकार तोडायचा होता त्या अहंकाराचा तोडण्यासाठी हा जन्मामध्ये तिनं कुमारिका म्हणून जन्म घेतला. परंतु ते प्रभू वैद्यनाथाशी तिचं लग्न ठरलं होतं. ते लग्न देवीच्या मनात नव्हतं, परंतु लग्नाची संपूर्ण तयारी झाली. सभामंडप मध्ये सर्व देवदेवता आले, परंतु देवीनं एक आट घातलेली होती की माझं लग्न करायचं तर कोंबडा हरवण्याच्या पूर्वी सकाळी माझं लग्न व्हायला पाहिजे. सगळी तयारी झाली, परंतु देवीनं शृंगार करण्यात उशीर लावला आणि कोंबडा हरवला. त्या क्षणाला देवी तिथनं निघून आली आणि प्रभू वैद्यनाथ हे परळीला जाऊन स्थायिक झाले. परंतु सभामंडपामधले जे कोणी वराडे आले होते ते तसेच दगडाचे होऊन बसले अशी या पाठीमागची आख्यायिका आहे. हे जे योगेश्वरी मातेचं मंदिर आहे हे फक्त अंबाजोगाईचं ग्रामदैवत आहे असंच नाही, तर पूर्ण कोकणस्थ म्हणजे ब्राह्मणांची ही कुलदेवता म्हणून मानली जाते. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर याचा भक्त परिवार आहे, संपूर्ण भारतभर परिवार आहे. हे जे देवीचं मंदिर आहे ते अति पुरातन हेमाडपंती म्हणजे हेमाडपंती त्या काळातली जी रचना आहे ती रचना या मंदिराची केलेली आहे, पुरातन होती. त्याच्यानंतर अहिल्यादेवी होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि पुन्हा या मंदिराला एक वेगळ्या स्वरूपामध्ये सगळ्यांना हे मंदिर आपल्याला म्हणजे अहिल्यादेवीनी केलेला जो जीर्णोद्धार आहे त्यातमध्ये फारसा बदल न करता जे आहे तेच आजपर्यंत या मंदिराचं टिकून आहे पावित्र्य. आणि संपूर्ण भारतभरातनं या देवीचे भक्त या नवरात्र उत्सवामध्ये अंबानगरीमध्ये या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात असं या देवीचं एक मोठं महात्म्य आहे. आणि आता कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत कोकणातल्या एका कलाकाराची अचंबित करणारी कला. सिंधुदुर्गातील देवगड गव्हाणे इथल्या चित्रकार अक्षय मेस्त्री याने अप्रतिम अशी कलाकृती सादर केली आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अक्षय याने 9 नारळांवरती देवीची 9 रूप साकारली आहेत. भारतीय सणांमध्ये श्रीफळाला म्हणजेच नारळाला महत्वाचं स्थान आहे. महिला ओटी भरण्यासाठी तसंच इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी सुद्धा नारळाचा उपयोग होतो आणि याच नारळांचा वापर करून दुर्गा मातेची ही 9 मनमोहक रूप त्याने नारळांवरती साकारली आहेत. अक्षय याने यापूर्वी झाडाच्या खोडावर आणि 9वारी साडीवरती देवीची सर्वात छोटी चित्र काढली होती आणि या वर्षीच्या नवरात्र उत्सवात त्याने आकर्षक रंगांचा वापर करून 9 देवींची 9 रूप या 9 नारळांवरती साकारली आहेत. अक्षयने साकारलेली ही देवींची रूप सध्या देवगड मध्ये आकर्षणाचा विषय ठरतोय. नमस्कार, मी चित्रकार अक्षय मिस्त्री. मी एक वेगळ्या पद्धतीने कन्सेप्ट मांडलाय नवरात्रीच्या निमित्ताने. प्रत्येक दिवशी मी एक नारळावरती चित्र सांगलंय, असे 9 नारळावरती मी चित्र सांगलंय. स्त्रिया लोक ओटी भरताना कापड तांदूळ आणि नारळ असा उपयोग करतात, म्हणून मी ह्या पद्धतीने 9 दिवस 9 चित्र साकारले. एका चित्राला मला 10 ते 15 मिनिटं रोज लागतात आणि अशा पद्धतीने मी ते चित्र साकारले, असे 9 ड्रॉइंग पूर्ण केले आणि एक नवरात्रीच्या निमित्ताने अक्लरिसचा कलर वापरून हे चित्र कसं टिकून राहील अशा पद्धतीने मी ते चित्र साकारले.